सर्वप्रथम महाविकास आघाडीच्या दुसऱ्या पुण्यतिथी निमित्त महाविकास आघाडीच्या भ्रष्ट सरकारला भावपूर्ण श्रद्धांजली आम्ही अर्पण करतोय, कारण आज त्यांची दुसरी पुण्यतिथी आहे आणि एका भ्रष्ट आणि काम न करणाऱ्या सरकारापासून या महाराष्ट्राच्या जनतेची आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनी मुक्तता केली आणि महाराष्ट्राला पुन्हा एकदा प्रगतीपथावर जे घेऊन गेले त्याबद्दल आज महाविकास आघाडीची पुण्यतिथी आहे, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आम्ही दिलेली आहे. पण आज आमचा 2 वर्षाचा स्वप्नपूर्ती ते वचनपूर्तीचा जो काळ आहे त्या काळाच्या शुभेच्छाही आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला देतोय, कारण मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनी 5व्या नंबरवर असलेल्या आपल्या महाराष्ट्राच्या या इकॉनॉमीला 1व्या नंबरवर घेऊन जाण्याचं काम केलेलं आहे. FDI मध्ये महाराष्ट्र 1व्या नंबरवर आलेला आहे. त्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये देशात महाराष्ट्र 1व्या नंबरवर आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्राची प्रगती ज्या वेगाने होते त्याचा आज दुसरा वाढदिवस आहे. त्या वाढदिवसाच्या महाराष्ट्राच्या सर्व जनतेला आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, आमचे महायुतीचे 2 उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि आदरणीय अजित पवार साहेबांकडून सगळ्यांच्या वतीने आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला शुभेच्छा देतो.